प्रेज दि लॉर्ड हा लिहिलुया प्रभू येशूला खूप खूप धन्यवाद आज आपण पाहूयात प्रभूचं वचन मग ते आठवा अध्याय पाच तेरा हे वचन शताधिपतीचा चाकर मग येशू कपर्नहुमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करीन तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल कारण मी ही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो आणि माझ्या दासाला कर म्हटले की तो ते करतो हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहमीसाहक व याको यांच्या पंक्तीस बसतील परंतु राजाचे पुत्र बाहेरील अंधारात टाकिले जातील तेथे रडणे व दात खाणे चालेल मयेशू शताधिपतीला म्हणाला जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला तर प्रेयांनो आज शताधिपती ज्या विश्वासाद्वारे प्रभूला विनवणी करीत होता ते तुम्ही ऐकले नाही काय त्याने प्रभू समक्ष स्वतःला किती खालच्या थाराचं स्वतःला ठरवलं त्याने फक्त विश्वास जोपासला आणि प्रभूला विनवणी केली शब्द मात्र बोला तर आज आपणही प्रभूला त्याच पद्धतीने आज प्रार्थना करूया चला तर मग आपण प्रभूचरणी लीन ली नम्रतेचं हृदय घेऊन प्रार्थना करूयात धन्यवाद यशू सुंदरशा ह्या वचनासाठी तुझे आभार मानितो पित्या या सर्व भावा बहिणीसाठी मी प्रार्थना करतो सर्व तुझ्या या भावा बहिणींना मी तुझ्या चरणी आणत आहे आम्हा प्रत्येकाला तुझ्या रक्तानं कवर कर आमच्या सर्व पाप तुझ्या रक्तानं साफ कर स्वच्छ कर केलंस म्हणून तुझे आभार मानतो बाप्पा आमच्यात जी काही कमी घटी उणीवा असेल ती काढून टाक बाप्पा ज्या पद्धतीने शताधिपतीने चाकरा करता मध्यस्थीची प्रार्थना केली त्याच पद्धतीने बाप्पा मी आज प्रार्थना करत आहे सर्व ते भाऊ बहीण जो विश्वास तुझ्यावर बाळगून आहेत त्यांच्या विश्वासाद्वारे त्यांना तू आशीर्वादित कर बाप्पा मला विश्वास आहे प्रभू मागणं आणि कल्पने पलीकडे देणारा तू प्रभू आणि परमेश्वर आहे मला विश्वास आहे की तू आम्हा सर्वांची प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ऐकले आहेस धन्यवाद येशू तर प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हा सोबत राहो Oh, man.